महाराष्ट्रात गुंतवणूक येते आनंद आहे, पण ती गुंतवणूक ही नवी गुंतवणूक आहे का, खरोखर ही आत्ताची ताजी गुंतवणूक आहे का, ह्याच्यावर पण प्रश्न उठवले जाऊ शकतात. तर एक्सपॅन्शनचे प्रकल्प आहेत त्या 70,000 कोटीमधून, म्हणजे जुने प्रकल्प आहेत ज्यांना एक्सपॅन्शन वाढीवची जागा असते, वाढण्याची जी गरज असते ते आहे. दुसरं काही असे प्रकल्प जसं इंडोरामा वगैरे आहे जे आम्ही मेमध्ये डायवॉसमध्ये सही केलेली, रिलायन्स लाईफ सायन्सेस असेल ते दुबईमध्ये ते एक्सपो होतं तिथे सही झालेली मागच्याच वर्षी. काही असे ठराविक प्रकल्प आहेत त्याची माहिती मी देणारच आहे, पण मुख्य गोष्ट हीच आहे की जे जुने प्रकल्प आहेत ते कॅबिनेट सबकमिटीसमोर कधी जातात, आपण नवीन काहीतरी सवलती देतो म्हणून. काल ज्या नवीन सवलती दिल्या असतील त्याच्यात मला जायचं नाही आहे, पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे 70,000 कोटी ह्याच्यातून 50,000 कोटी जुने किंवा एक्सपॅन्शनचे असतील, हे प्रकल्प वेगळे आणि वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, ह्याच्यात फरक एवढाच आहे की वेदांता फॉक्सकॉनमध्ये 2.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक येणार होती, 1 लाख रोजगार निर्माण होणार होता, आणि त्याच्यात क्लस्टर इंडस्ट्री म्हणजे 160 अजून छोट्या मोठ्या कंपन्या वेगळ्या येणार होत्या. म्हणजे वेदांता फॉक्सकॉन कुठे आणि हे सगळं एकत्र केलेलं कुठे, बल्क ड्रग पार्क कुठे आणि हे सगळं एकत्र केलेलं कुठे, मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे आणि सगळं एकत्र केलेलं कुठे, ह्याच्यात अंतर खूप आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येते आनंद आहे, पण ती गुंतवणूक ही नवी गुंतवणूक आहे का, खरोखर ही आत्ताची ताजी गुंतवणूक आहे का, ह्याच्यावर पण प्रश्न उठवले जाऊ शकतात. मुख्य गोष्ट हीच आहे की कदाचित महाराष्ट्राकडून ही पण मागणी झाली पाहिजे की ज्या सवलती गिफ्ट सिटीला दिल्या तशी एखादी सिटी आमच्या मराठवाड्यात असेल, आमच्या विदर्भात असेल, कुठेही आमच्या उत्तर महाराष्ट्रात असेल, का येत नाही, हे इतर राज्यांमध्ये का जात नाही, आपल्या महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, ह्या तर महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, ह्या तर लोकांनी उत्तर देणं गरजेचं. लड़की की हत्या के बाद श्रद्धा वालकर, महाराष्ट्र सरकार ने एक कमेटी गठित की है जो लव जिहाद जैसे मामलों में जो पेरेंट्स के बच्चियों के गुम हो जाते हैं. नहीं, पहले तो आपने सुना होगा वो निर्भया फंड से जो गाड़ियां ली थी वो VIP सिक्योरिटी में लगाई थी, तो पहले उस पे उन्होंने जवाब देना चाहिए. दादर मधील प्रबोधक काल ठाकरे चौक जो आहे हा तोडण्यात आलेला आहे, कसं बघताय ब्युटिफिकेशनच्या नावाखाली हा. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल जे मी सतत सांगत आहे की ब्युटिफिकेशनसाठी 1700 कोटी जे बाजूला केलेले आहेत ते नगरसेवकाच्या हक्काचे पैसे आहेत, स्टँडिंग कमिटी आणि हाऊसनी पास केलेले पैसे आहेत. हे पैसे कुठच्याही मंजुरीशिवाय, म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मंजुरीशिवाय, हाऊसच्या मंजुरीशिवाय हे असे पैसे प्रशासक वळवू शकतात का की हा मोठा घोटाळा आहे. दुसरं म्हणजे ब्युटिफिकेशन जे बोलत आहेत ते नक्की ब्युटिफिकेशनची परिभाषा काय आहे, कारण आम्ही जेव्हा LED लाईट सिग्नलवर लावायचो तेव्हा अभ्यास करून लावायचो की किती अंतरावर दिसायला पाहिजे, काय नक्की सिग्नलचं टायमर असायला पाहिजे. हे जे ब्युटिफिकेशनचं नाव आहे सगळा जो घोळ चाललेला आहे तो एवढाच घोळ आहे की जुनं ब्युटिफिकेशन तोडायचं, पैशाचा चुराडा करायचा आणि नवीन ब्युटिफिकेशन आणायचं. मग 7,000 कोटी रस्त्यावर असतील किंवा हे ब्युटिफिकेशन नावाखाली, हे पैसे खाण्याचे धंदे चालू आहेत, बाकी काही चालू. ठाकरे चौक तोडण्यात आलंय. हो नक्कीच, आणि हेच जे आहे म्हणजे पंजोबांचा चौक एक गोष्ट आहे, पण असे अनेक किती चौक असतील जिथे आत्ता झालेली कामं, नुकती झालेली कामं तोडून पुन्हा एकदा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली पैसे उधळणार. राज्य सरकारने आता आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना परवानगी घ्यावी लागणार असं म्हटलं, काय सांगू. आता मुख्य गोष्ट हीच आहे, आपण बघताय की हे सगळ्या गोष्टी हे करत आहेत ते ठीक आहे, पण महत्त्वाची